एक खोटा बोलू भाई दोन खोटा बोलू भाई तीन खोटा बोलू बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा घोड्याला खायला पुरण पोळी बाई रुपेरी थोडा आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्यांची अस सासर नको गो बाई नाव नुसत मोठ नाव नुसत मोठ जाच लक्षण बारी कोट पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा करीन तुझी सेवा मला हवा करतार चंद्रपोळी चोपडीत माझा संसार तीन दगडांची चून फुंकने निखारी मुठभर जोंधळात सुख माझे सारे आपल्याला तर नीलदा आणि स्वानंदीची लव्ह स्टोरी आठवेल या घरात घडलेली. तू गप्प बस असं काही झालेलं नाहीये. गप्प बस. वाघ श्रावणातल्या पूजेत हार बनवायला कोणी शिकवलं त्याला? आणि बिचाराला लाडू सुद्धा वळायला लावलेस की ग? आजी तू तर काही बोलूच नकोस. टीव्ही खोटा खोटा तूच बिघडवला होतास ना. चल रे टीव्ही दाखवते. मी काही तुला इथं टीव्ही दुरुस्त करायला बोलवलेलं नाहीये आणि तू सुद्धा मुद्दाम त्यासाठी इथं धावत आलेला नाहीयेस. हो म्हणून तर खरा जावई मिळाला ना. ही तर त्याच्याकडे बघायला सुद्धा तयार नव्हती. काय ग तुझ बिल किती झालं? आमच्याकडून काय घेणार तू? मी मागेन ते द्याल मला. सगळ्यांना स्वानंदीचंच सगळं आठवत आहे. तिचंच कौतुक. वाघताई तिला कृष्ण बनवून पाठवलं होतं असे सांगितलं ना स्वानंदीताईनी. काय ग घरातला कुठला कोपरा असा आहे जिथे जाऊन तू चिडचिड केली नाहीयेस? हे आठवते का तुला काही? हा काय रे बाबा कस आठवेल तिला? कारण आपल्या घरात असा कोणताच कोपरा नाहीये जिथे उभं राहून तिने चिडचिड केली नसावी. ढोले गप्प बस गंगापुरे पटपट आवरा जेवा लवकर निघायचं ना आपल्याला. हो हे सगळं आवरायचंय मग भरभर जेवा ग. हो मी सुद्धा ना देव डब्यात ठेवते माझं जेवण झालंय. वारीला जाऊन आलेल्याच्या पायावर डोकं ठेवणारी माणसं आम्ही. देवा तुझा रिकामा देवारा सुद्धा मला भरलेलाच दिसतोय. म्हणून हे श्रीफळ ठेवलंय. सगळ्या देवांचं प्रतीक श्रीफळ. इथं बसूनच माझ्या संसारावर लक्ष ठेवलंस. तुझ्या वास्तव्यानं
पवित्र झालेला हा देवाराम कायम माझ्या आठवणीत राहील. त्या घरात माझ्या देवांसाठी जागा असेल रे. पण जस हे जुनं घर माझ्या आठवणीत राहील ना, तसच माझ्या देवाच जुनं घर सुद्धा माझ्या आठवणीत राहील. मी तिथं उत्पत्ती लावेन, पण माझ्या या घरात त्याचा सुगंध भरून राहील. मी त्या देवांवर तुळशी पत्र आणि बेल वाहीन, पण माझं हे घर मला आशीर्वाद देईल. ही माझी मानस पूजा स्वीकार रे बाबा. माणूस राहतो ती वास्तू तशी महत्वाची ना, तसच देव राहतो ते देवघर सुद्धा तेवढंच महत्वाचं असत रे. हेमंता, स्वानंदी स्कूटरवरनं सायलीला घेऊन जाईल. तू अनिता आणि या दोघींना घेऊन टॅक्सीने जा. अंजली आणि आईला घेऊन येतो मी. मला चल. चला निघायचं ना वसंत, कुलूप लावूया. Thank you.
कुर्ता कपाटात सापडला म्हणलं हाच घालावा. हा माझा कुर्ता आहे, लेडीज कुर्ता आहे हा. वासुदेवते आम्ही जातोय खरं, पण आम्ही तुला कधीच विसरणार नाही. तू आमच्यावर केलेलं प्रेम आणि संस्कार असेच राहतील. आई तुला वचन देतो आज, या चारही मुलींच्या जबाबदारीतून मोकळा झालो की मी आणि हेमंता आपलं हे घर पुन्हा नव्यानं बांधू. आई मीही तुला शब्द देतो, आपण पुन्हा येऊ इथे राहायला. हे तुझ्या एकटीचं नाही, आम्हा सगळ्यांचं स्वप्न आहे. करू ना ते कळत नाहीये. हुकमाचा एक काय हातात वाचवू कसा पण. कठीण आहे ललिता, की दोघ 10 वेळा दिवसात ना फोन करतात एकमेकांना, 1-2 दिवसात ना भेटतही असतात. आपला इंद्रनील कधीतरी सगळं सांगून टाकणार आहे स्वानंदीला. काहीतरी आयडिया करायला हवी. कसली आयडिया करणार आहेस? जोपर्यंत हे प्रकरण मी हातावेगळं करत नाही तोपर्यंत त्या दोघांना भेटायलाच नाही द्यायचं. एवढं सोपं आहे का ते ललिता? इंद्रनील काय आपल्याला सांगून भेटतो का स्वानंदीला? ते मोठी आहेत दोघं, आपली आपण मुक्त्यार आहेत, कधीही भेटू शकतात. तू भलत्या भ्रमात राहू नकोस, हा कठीण जाईल. माझ्यासाठी कठीण काहीही नाही. फोन द्या तुमचा. कोणाला फोन करतेस? गुरुजींना. त्यांनी लग्नाची तारीख कळवलेली नाही अजून, विसरले बहुतेक. काय संबंध या दोन गोष्टींचा? उगाच ही ललिता उगाच काहीही करत नाही, कळलं ना? हॅलो हॅलो, तुम्ही झोपला नाहीत अजून? तू इतकी हळू का बोलतेस? ते सगळे झोपलेत ना म्हणून. आज खूप थकलो माहिती आम्ही.
स्वरंदी सॉरी यार, मी तुला यावेळेस मदत करायला नाही येऊ शकलो. हो सॉरी काय त्यात, नाही तसंही तुम्हाला मदत करणं शक्यच नव्हतं. हाताला लागलंय ना, रागावलीस? नाही, खर तर आम्ही हाक मारली म्हणूनच तुमचा बाईकवरचा बॅलन्स केला. मग मीच कशी रागवे? आणि तसं एरवी तुम्ही मदत करताच की खरं सांगू, मला खूप मिस केलं तुम्हाला. मी पण मिस करतोय तुला. मी पण मिस करते त्याला. गप्पच हूँ, आजची उठली ना मरेल. आणि हा त्या दोघींनाही सांग, त्यांनाही खूप मिस करतोय. ऍक्च्युली मी खरंच खूप मिस करतोय तुझ्या घरच्या मन मोकळ्या छान वातावरणाला, आईच्या आजीच्या अरे अजून घे रे अशा प्रेमळ आग्रहाला. खूप मिस करतोय मी तुला. बरं ऐक ना, तू उद्या इकडे येशील? आय नो तुला उद्या खूप काम आहेत, घर लावायचं असेल, पण तरी ऍक्च्युली मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं. तू येशील इकडे प्लीज? बरं बघते. आता तुम्ही झोपा, आराम करा जरा. हा हा, तू पण दमली असशील ना, झोप. गुड नाईट. गुड नाईट. काय रे मळेस ना, हात दुखतोय का रे फार? नाही आई, हात दुखत नाहीये, पण मनाचं दुखणं जात नाहीये. जोपर्यंत मी स्वानंदीला सगळं खरं सांगून टाकणार नाही ना, मला चैन नाही पडणार आई. मी तिला उदयकडे बोलावलंय. अरे देवा, हा मुलगा काहीतरी घोळ घालणार, आता मलाच काहीतरी करायला लागेल. आई काय झालं, काय विचार करतेस? सांगून टाकू ना मी सगळं स्वानंदीला? सांगून टाक बाबा, म्हणजे तुझ्या आणि माझ्या दोघांच्या मनावरचं ओझ उतरेल. तुला होणारा त्रास भगवत नाही रे मला. ठीक आहे, झोपतो मी आता, तूही आराम कर. बघ मी काय सांगायला आलो होते आणि काय बोलत बसले. गुरुजींनी लग्नाची तारीख सांगितली तुझ्या, 13 डिसेंबर. वाव, 13 डिसेंबर, अजून मध्ये बरेच दिवस आहेत. पण गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहेत नवरदेव, पण तयारी करायला हातात दिवस नकोत का? आणि लग्नाच्या आधीचीच तयारी खूप असते. उद्या जाणार होत मी देशपांड्यांच्या घरी तारीख सांगायला. बर आई, मग एक काम कर ना, येताना तू स्वानंदीला घेऊन ये ना इकडे. आणशील ना प्लीज? आणते, घेऊन येते तिला. म्हणजे सकाळ होण्याची वाट बघायची ना की आत्ता जाऊ? हा सोफा इथे ठेवू नका तुम्ही मध्ये. का? माझ्या पायाला लागला 4 वेळा चालताना. अगं बघ, तू नीट बघून चालत जा ना. ट्रॅफिक मध्ये चूक माझी नाही आहे, तुम्ही कसा ठेवला आहे इकडे? हेमंता, आता पुन्हा नव्याने सुरुवात करू नका प्लीज. मी काय म्हणते, हा सोफा आपण इथे नकोच ठेवायला. इथे आपण भारतीय बैठक करूया, हल्ली फॅशन आहे. अंजली, आता एकदाच काय ते ठरवा आणि सांगा. मी परत परत काम करणार नाहीये. हो ना, 10 वेळा फर्निचर इकडे तिकडे करून करून पिट्ट्या पडल्या पार आमचा. पुरे झालं. हे म्हणता आत्ताशी सुरुवात आहे बरं का, अजून अख्खं घर लावून व्हायचंय. अख्खं किचन लावायचंय अजून. ते तुम्ही लावा. भाऊजी तुम्ही काय लावा, वरती आम्ही चढणार आहोत. चला आता काम करा पटापट. चला टीव्ही. हळूहळू हळूहळू. खंबर दे, खंबर दे.